कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची एका अज्ञात माथे फिरून विटंबना करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पापाची तिकटी इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे पुतळा आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं असलं तरी पुतळ्याभोवतीचा फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे आज दुपारी एक माथे फिरू पुतळा परिसरात आला तो तिथंच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झाला त्यानंतर तो तिथून बाहेर येत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आला त्यानं त्याच्याकडील घाण पुतळ्यावर टाकून विटंबना केली एवढ्यावरच न थांबता त्यानं हातातील छोट्या फावड्यानं पुतळ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला तिथल्या एका चप्पल विक्रेत्यानं स्थानिकांना याची माहिती दिली यानंतर पापाची तिकटी रिक्षा मित्रमंडळाचे महेश भिसे पप्पू राजपूत उमेश पोरलेकर विशाल पाटील यांनी तात्काळ पुतळ्याची स्वच्छता केली दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनीसुद्धा पुतळा आणि परिसराची स्वच्छता केली कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं